शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते। निवेदया दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिवा लगला दिवा पशी उजड़ पड़ला तुलसी पशी माता नमस्कार सर्व देवान पशी। बाप्पा बाप्पा एवढा फरक का नवीनच चालवलंय, बोलतोय ते आचरणात आणलं असतं ना ते दिवस आले नसते। बाप्पा आज बरा देवाच्या समोर उभा राहिला तू। आई मला आता कळून चुकलंय, तुम्ही लहानपणीपासून एवढे संस्कार केलेत माझ्यावर सगळं विसरलोय मी। हो ते दिसतच आहे। अहो कुठं बोलतोय मी, आपण लहानपणापासून याला संस्काराचं गाठोडं दिलं पण या मूर्खानं ऐकून दिलं कुठेतरी। लक्ष्मीसारखी बायको मिळाली याला पण त्या लक्ष्मीची कदर केली नाही आणि आता देवापुढे हात जोडून उभा आहे। देवाला आता कुठली लक्ष्मी देणार? असू दे बघतोय मी, आमच्या घरची लक्ष्मी चाली असेल दुसरं कोण येणार। तू इथे कशी आलीस? ऑरेंज अंकल बस जी हिम्मत कशी झाली इथे यायची? माझं आणि गॅरीच लग्न झालंय ना, मी आता इथेच राहणार आहे। गॅरी बघा लाज वाटतय की नाही, कसलं लग्न का आणि तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? गॅरी 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 तू बोल ना काहीतरी। तू कशी बाई आली इथं? तुला सांगितलं होतं यायचं नाही, ते बोलता तुला कळत नाही का? बघ बघ कशी बोलते ती। सरिता यानंतर या पुरीला अजिबात घरात घ्यायचं नाही, सगळं लुटून नेलंय आमचं, आमचं सुख आमचा आनंद सारं सारं काही आणि आता काय राहिलं का? आता आणखी काय वाईट करायचं उरलंय? कशासाठी आलीस तू? लाज वाटत नाही तुला? एका लग्न झालेल्या माणसासोबत लग्न केलं अनैतिक, अरे याला तर अक्कल नव्हतीच पण तू तुझी बुद्धी काय गहाण ठेवली होतीस तू आणि काय गे हे सगळं तुझ्या आईला कळत नाही? गॅरी तू बोलणार आहे काहीतरी? तो काय बोलणार, तो इथे राहतो ना ते आमच्या सुनबाईमुळे, नाही तर याला तर मी केव्हाच घराच्या बाहेर घालवून दिला असता। आणि लक्षात ठेव आजपर्यंत तुझ्यामुळे त्रास झाला तो पुरे झाला पण यानंतर तुझ्यामुळे माझ्या नातवाला माझ्या सुनेला माझ्या बायकोला जरा जरी मनस्ताप झाला ध्यानात ठेव तुझी गाठ माझ्याशी, यानंतर या घरात अजिबात पाय ठेवायचं नाही, तुझं एक तोंड मला दाखवायचं नाही, कळलं का? निघ इथून। गॅरी हे मला हकलताय, तू काहीच बोलणार नाहीयेस का? काय बरोबरच वागतायत ना ते, हे बघ तुझा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाहीये। हाउ डेअर यू से दिस गॅरी? काय हाउ डेअर म्हणजे तुला वागताना काही वाटलं नाही काय असं? मला सोडून गेलीस तेव्हा काही वाटलं नाही आणि आता परत येऊन परत मला मलाच बोलतेस? मी परत सांगतोय आपला काही संबंध राहिलेला नाही, तू प्लीज इथून जा आम्हाला नकोस तू इथे। असं नको म्हणूस यार प्लीज, जेन्युइनली मी तुला सांगते मला खरंच खूप त्रास झाला जेव्हा मला कळलं की तू सुसाइड अटेम्प्ट केलाय। मी तर रात्रभर झोपले पण नाहीये माहितीये, मी खूप रडत होते म्हणून मी इकडे आले, प्लीज मला इकडे राहू दे प्लीज। ऐकलंस ना, तुझा गॅरी देखील आता तुला इथे ठेवायला तयार नाही, चल नी घेतो एक आणि हा तमाशा या घरात मला यानंतर नकोय। अरे अंकल प्लीज मला इकडे राहू दे ना प्लीज, आय बेग यू। चुप बस ना आता, काही झाला तेवढा तमाशा बस झाला ना, अजून काउन बरं तू तमाशा करत आहेस? हा ते बोलत आहेत तुला, आता बोलला ना गुरु बोलला ना तू आणि त्याचा काही संबंध नाही, त्याला तू नको आहेस तर मग जा ना आता, काउन राहिली इथं जा ना, इथून निघून जा आणि परत बाई आमच्याकडे येऊ नको, जा तू तोंड नको दाखवू जा। आणि एक ध्यानात ठेव हे घर माझ्या सुनबाईचं आहे आणि तिच्यामुळेच हा इथे राहतोय, कळलं का? तुमच्या दोघांचे काय प्रश्न या घराच्या बाहेर सोडवायचे आणि या घरात मला तमाशा नकोय, कळलं का रे तुला? मला तर नकोच आहे बाबा ती इथे राहायला, ती नकोच आहे इथे राहायला। ऐकलंस सरिता तू काय बघतेस, लकाळ घराच्या बाहेर चल चल ना चल एक
जा ना बाई, काम तू बाबा तमाशा करतो, तू जा 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 बाई, मी पाया पडते, जा 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 जा। तुला का दया आली का त्या पोरीची? अरे दया आली का त्या पोरीची? आली असेल तर तिच्यासोबत तू ही नाही घरातून आलं ध्यानात? यानंतर या घरात मला हा तमाशा नकोय। नाही मी तर आणायला जाणार नाहीच आहे तिला, तीच येईल थोड्या वेळात, बघत राहा। तुम्ही तर काहीच करू शकणार नाहीत। आलोय मी, सॉरी माझं लक्ष नव्हतं। का का उशीर का झालाय? उशीर म्हणजे अगं कामात होतोय का, एक महत्वाचा कॉल पण येणार होता, तो संपला आणि लगेच तुझा आला कॉल, म्हणून मग मी आलो लगेच निघून। काय झालं माहित नाही। माहित नाही म्हणजे? नाही म्हणजे असं सांगता येत नाही। म्हणजे तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असणार ना, म्हणून तू मला बोलवलंस नाही? ते आठवत नाहीये। आठवत नाही म्हणजे तू मला फोन केलास तेव्हा तुला माहिती होतं काय बोलायचं, आणि आता मी इथे आल्यावर तुला आठवत नाहीये? नाही नाही म्हणजे अगदीच आठवत नाही असं नाहीये, पण कसं सांगायचं हे कळत नाहीये मला। म्हणजे कळत नाही कसं सांगावं ते, पण म्हणजे मला नाही माहिती अरे। काय होतंय राधा, काय हसतोस? अगं हसू नाही तर, अगं म्हणजे मला म्हणजे मला कळत नाही तुला काय म्हणायचं ते मला कळत नाहीये, आणि तुला जे बोलायचं आहे ते कसं बोलायचं हे तुला कळत नाहीये, आणि ह्यातून मार्ग कसा काढायचा ते सुद्धा मला कळत। गंमत वाटते तुला? मग कसं सिरियस राहू? म्हणजे तुला तू विषय तर कळू दे मला, तुला कुठल्या विषयावर बोलायचं हे कळत नाही, तू बरोबर सिरियस कसं होऊ? अर्थात म्हणजे तू बोलवलंयस म्हणजे काहीतरी सिरियसच असणार, तू काय विनोद सांगायला नसशीलच बोलवलं मला। थांब थांब मी सांगते। सांग। वकिलांना भेटायला गेले होते, त्यांनी सांगितलं की हे डिवोर्सचं सगळं प्रोसेस होण्यासाठी अजून एक 15-1 दिवस तरी जात। ते गुरु आणि तुझा आता डिवोर्स फायनल झालाय, त्यामुळे हे नातं तुझ्या हातातून निसटून चाललंय असं वाटतंय का तुला? माहित नाही म्हणजे कन्फ्यूज झाले मी। ठीक आहे ठीक आहे राधा, होतं असं। अनेक वर्षांची एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय असेल आणि ती गोष्ट जर अचानक संपणार असेल किंवा निघून जाणार असेल तर एक पोकळी तयार होते, आणि त्यामुळे हे असं होऊ शकतं राधा, पण हे टाइम नाही। कसं काय? कारण राधा हा बॅड पॅच आहे तुझ्या आयुष्यातला, ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येते, तशी तुझ्या पण आहे, पण कधी ना कधी ही फेज संपेल ना राधा। बघ राधा, आता डिवोर्सला जे काही दिवस शिल्लक आहेत ते तुझ्यासाठी कठीण असणारच आहेत, पण तुला स्ट्रॉंग राहावं लागणार आहे राधा। मला कळत नाही हे 15 दिवस कसे जाणार। सौमित्र खूप उशीर झाला करे डिवोर्स द्यायला। खर तर हो, म्हणजे हे सगळं तू खूप आधीच करायला हवं होतंस, पण ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर। आणि कोर्टाची प्रोसिजर आहे त्यामुळे काही दिवस तर जाणार आहेच। चुकले मी, खरंच खूप चुकले राधा। नाही तुझं काही चुकलेलं नाहीये, त्या वेळेला जे योग्य होतं ते तू केलंयस नक्की। अरे यार हो, तू स्ट्रॉंग राह ना यार राधा। अरे छोटे तू उससे भी हार्ड है, हार्ड है तू। हाँ बरं झालंय बोलू, तुम्ही निघू आता। हो झालंय, पण कुठे जायचंय तुला? म्हणजे झालंय ना बोलून, मग तू तू जा असं तू बोलण्याच्या आधी तू निघाले ना बरं म्हणून। अरे तुला सांगायचंच राहिलं, बाबा आलेत। काका आलेत? हो कधी? अरे सकाळीच आले। खूप चिडले त्यांच्यावर। अर्थात चिडणारच ना, त्या स्वागत करणार होते गुरुचं, हाकलून नाही ना दिलंय अजून घरातून, पण बरं झालं बाबा आले, आता जरा कंट्रोलमध्ये तरी राहिला। दे सोड, कशाला आपण गुरुबद्दल बोलतोय, त्याच्याबद्दल बोलायला लागलं तर रात्र होईल इथेच। जाऊ दे सोडून दे। बरं मी जाते। ए थांब ना, चल ना मी पण येतो। चल चल ना, काकांना भेटायला पाहिजे बाबा। चल हा शनू बेबी बोल। हा मम्मा, अगं गॅरीने आणि ऑरेंज अंकलने मिळून मला घराबाहेर काढलंय, आता मी काय करू? काय करू म्हणजे काय,
तिथेच वेट कर. तुला गॅरीने सांगितलं ना सगळा प्लॅन. बघ हे बघ, राधिका आल्याशिवाय आणि तिला भेटल्याशिवाय यायचं नाही. अगं मम्मी काय इथेच बसून राहू का? ऑफकोर्स. हे बघ, गॅरीचा प्लॅन सक्सेसफुल होईपर्यंत तुला कोऑपरेट करावंच लागेल. अगं पण मी बिल्डिंग मध्ये आहे ग. हो ठीक आहे, तिथेच बसून राहा. राधिका आल्याशिवाय, तिला भेटल्याशिवाय आणि तिच्याशी बोलल्याशिवाय काही करायचं नाही आणि यायचं नाही. आणि लक्षात आहे ना तिच्याशी काय काय बोलायचं ते? हो हो लक्षात आहे, तू सांगितलेलं सगळं लक्षात आहे, मी रिहर्स पण केलंय. आता काही बोलू नकोस. हा आजूबाजूला कोणीतरी असेल ना तर ऐकेल. राधिका आली की बोलायचं. आता जस्ट कॉन्सन्ट्रेट, काय बोलायचं आहे ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. ओके ओके फाईन बाय. इथे काय करतेस? मी माझ्या घरी आलीये. मग घरात जा की. ऑरेंज अंकलने मला घराबाहेर काढलं. आता कळली ना तुला तुझी लायकी. हे बघ, राधिकाच्या घरात जशी तुला जागा नाही तशी सोसायटीत पण तुला जागा नाही. चालले की तू? हॅलो मिशी अंकल, माइंड युअर टंग. ओके कसली आले का टंग? कसली आले टंग? हे बघ, तुझ्यामुळेच गुरुनाथची ही अशी अवस्था झाली आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मी काही नाही केलंय, गॅरीला स्ट्रेस होता म्हणून त्यांनी हे सगळं केलं. अगं पण स्ट्रेस तुझ्यामुळे झाला ना. तुम्ही कशाला पडताय या सगळ्यामध्ये? मला राधिकाला भेटायचंय. अजिबात भेटायचं नाही. मी राधिकाला भेटल्याशिवाय जाणारच नाही. अशी कशी जात नाहीस? चल निघ. मिशी अंकल, मला हात लावला तर मी ओरडाओरड्या करीन. ओके. अरे वा, इथपर्यंत तुझी मजल गेली वाटत. बघतोस तुझ्याकडे. ती बघा राधिका सुभेदार, आज पण याच्यासोबत आली. दुसऱ्यांना आदर्शवादाचे धडे देत असते, बघा स्वतः काय करते. नाहीतर काय, कोण आहे काय माहिती, वारंवार ह्याच्यावर दिसत असते. कालच आपण त्यांना बोलताना पाहिलं ना. बोलताना कसलं? अहो काय करत होते गप्पा गोष्टी देव जाणे. बाई ग, कसं जमतं यांना काय माहिती. आता तर हा रोज रात्री तिला सोडायला यायला लागलाय. वीट आणलाय सुभेदारांनी अगदी. बघा, नवरा एकीकडे दुसऱ्या बायकोला घेऊन फिरवतोय आणि ही बाई सर्रास ह्याच्यावर फिरतीये. असा नाही मुलांच्यावर परिणाम व्हायचा. हे सेक्रेटरींना दिसत नाही, एवढासा कचरा पडला तर लगेच बोलतील. आता निस्तर म्हणाव ही सगळी प्रकरण. बघितलं बघितलं, इथे बसली ही भया. काय करतेस तू इथे, कशाला बसलीयस? तुझं काय मन भरलं नाही का लोकांना त्रास देऊन? एक्सक्यूज मी, मी काही इथे कोणाला त्रास द्यायला आलेली नाही. ओके मग कशाला आलीस? का मम्मानी पाठवलं तुझ्या? मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. काय का नाही बोलायचं? पाहिलं कशी उद्धट उत्तर देते. आधीच राधिकानं तिला हाकलून दिलाय, आपण पण हाकलून देऊया. ती निर्लज्ज आहेस का तू? इतकं सगळं झालं तरी परत आलीस इथे, काही वाटत नाही तुला? चल निघे तू. चल उठ. मी कुठे जाणार नाहीये. निघ. रेवती, तिचं सामानच बाहेर टाकूयात. काय? शन्या तू इथे काय करतेस? पाहिलं बॅग घेऊन आली सगळ्यांसमोर तमाशा करायला. हो म्हणूनच आम्ही ठरवलं हिला हाकलून द्यायचं. राधिका प्लीज हेल्प मी. तू गेली होतीस ना तुझ्या मम्माकडे, मग का आलीस आता परत? मला माझी चूक कळली राधिका, मी घरी आले होते दुपारीच, पण ऑरेंज अंकलनी आणि गॅरीनी मला सपोर्ट नाही केलं आणि घराबाहेर ढकलून दिलं ग. हे बघ, आई बाबांसमोर मला तमाशा नकोय. तू निघित ना. चल निघ. हे बघ राधिका, आय एम जस्ट आस्किंग फॉर वन चान्स. मला एक चान्स दे, मला माझ्या सगळ्या चुका कळल्यात, आय प्रॉमिस. कसला चान्स? 2 महिन्यांची मुदत दिली होती ना, तूच निघून गेलीस, मी काय करू आता? तेच तर एक्झॅक्टली, मला कळलंय माझी चूक काय. मला मला एक चान्स दे ना प्लीज. पुन्हा खोटं. नाही नाही, मी खोटं बोलत नाहीये राधिका, प्लीज अंडरस्टँड. हे बघ, तू मला गृहिणी करत होतीस कारण मग मी गॅरीला सांभाळलं असतं, पण मला हे काही कळत नव्हतं ग. माझा इगो अडवायत होता आणि त्यामुळे मी तुला सारखं फाईट करत होते, आणि या सगळ्यामध्ये गॅरीने स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं. आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट इट राधिका, मला खरंच खूप वाईट वाटलं अगं. मी रात्रभर झोपले नाही आहे, मी खूप रडली.
गॅरीने खरंच स्वतःच काही बरं वाईट करून घेतलं ना तर मी नाही जगू शकत. दादा सगळा खोटा ड्रामा करते असं वाटतंय मला. हो नाही, नाटकं करण्याशिवाय दुसरं येतं का हिला? हो ना, एक नंबरची नाटकी पोरगी आहे. रडून भेकून स्वतःचा स्वार्थ साधून घेतीये. हे बघ राधिका, तू ऑलरेडी मला 2 months चॅलेंज दिला होता, आता त्यातले काही फ्यू डेज बाकी आहेत, तेवढे मला पूर्ण करू दे प्लीज. आय बेग यू. हे बघ, मी हवं तर पदर पसरते तुझ्या पुढे प्लीज. ठीक आहे ठीक आहे. राधा वेळ लागले का पुन्हा रिस्क घेतेस? बघ राधिका, तिला दया क्षमा काही दाखवू नकोस. वहिनी, मी तुम्हाला तेच सांगेल जे नेहमी रेवती बोलते, तुम्ही हिला घरात ठेवून नका. राधिका खरंच प्लीज नको हिला घरी घेऊन जाऊ. अगं काय फरक पडतोय, यांना काय करायचं ते करू दे ना. माझा आता यांच्याशी काही संबंध राहिलेला नाहीये. एकदा झाला ना डिवोर्स की काय करायचं ते करू दे ना यांना. दॅट मीन्स मी इथे राहू शकते? हो राधिका, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नकोस. काका वहिनी, तुम्ही फार मोठी चूक करता. राधा अग सौमित्र, चल अरे सौमित्र. ये कसा आहेस? काय म्हणता बाबा, कसे आहात तुम्ही? मी मस्त. बारीक झालात? हो मग, आता संत्र्याचा सीझन संपलाय, मेहनत पुरी झाली, त्यातल्या त्यात आमच्या गुरुचा कमी ताप आहे डोक्याला. बाकी तू कशाला आलीस इथे? कळत नाही का तुला? चल चालती हो इथून. बाबा मी तिला घेऊन आले. तू का आणलंस हिला? तू का आणलंस हिला? इथनं घालवून काय करणार होते मी? सुनबाई ही इथे राहणार नाही. सुनबाई, त्या गुरुचं वागणं काय कमी आहे? डोक्याला ताप करून ठेवलाय आणि त्यात हिची भर कशाला? गुरु बाहेर ये. बाबा नाही, त्याला सांगतो ना ही का आली. ही कशी आली रे? हिला या घरातून बाहेर घालवण्याची जबाबदारी तुझी आहे, आणि ही जर बाहेर जात नसेल ना तर हिच्यासोबत तू निघायचं. बाबा ऐका ना, मी इथे राहणार नाही. सुनबाई एक मिनिट माझं ऐकून घ्या ना बाबा. काय ऐकायचं? हिचं असं म्हणणं आहे की या दोघांचं लग्न झालंय, त्यामुळे हिला यांच्या बरोबर राहायचंय. नाही, मला हिच्या सोबत राहायचं नाहीये. का? लग्न केलंय ना? तीच तर मोठी चूक केली ना. एक नंबरची स्वार्थी आहे ही. मी काय केलंय राधिका, प्लीज टेल हिम. मला कुणाचंही ऐकायचं नाहीये प्लीज. ही इथे राहणार नाही. हे बाप, तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्यातले काय जे वाद असतील ना ते तुम्ही तुमचे सॉल्व करून घ्या. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि बाबा, मी आत्ताच वकिलांना भेटून आली आहे, तसंही 15 दिवसात डिवोर्स मिळणार आहे. या दोघांना एकत्र राहायचं असेल ना तर राहू द्या ना. जाऊ द्या, मला काहीही फरक पडणार नाहीये. तसे अर्ध घर तुमच्या नावावरती आहे, त्यामुळे इथे कोणाला आणायचं, कोणाला ठेवायचं, कोणाला नाही ठेवायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. किंवा तुम्हाला इथनं दुसरीकडे राहायचं असेल ना तर तुम्ही तिथे जाऊन राहा. काय करायचं ते करा, पण तुम्हाला दोघांना आधीच सांगून ठेवते. तुला जर समजा तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथल्या कोणालाही कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला मला चालणार नाही. आणि तसं जर समजा काही झालं ना तर माझ्या इतकी वाईट बाई दुसरी कोणीही नसेल. मला कुठेही जायचं नाही आणि मला हिच्या सोबतही राहायचं नाही. का? अबे तिच्यासाठी मारायला तयार झाला होता ना, मग आता काय झालं? आपण मी हिच्यासाठी काही केलेलं नाहीये. मग आत्महत्येचा प्रयत्न कशासाठी केलास? मी जे काही केलं ते मला अपराधी वाटतंय म्हणून केलं. मी शनायसाठी काही केलेलं नाहीये. गॅरी प्लीज,
प्लीज असं म्हणू नकोस यार, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलायस, पण मला एक चान्स दे स्वतःला प्रूव्ह करायला. मला काही समजून घ्यायचं नाही प्लीज. सुनबाई आता ही सगळी नाटकं मला बघावी लागणार का? मी नागपूरून इथे का आलो हे मलाच कळत नाही. बाबा बाबा वैराधिका तू का उलीला मला काही.